नमस्कार, मी राम धनगर, आपण पाहत आहात वत्स गुलमलायू। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या लॉकडाऊनमुळे एकीकडे लहान मोठे उद्योगधंदे ठप्प असताना दुसरीकडे मात्र हातावर कमावून पोट भरणाऱ्या गोरगरिबांचा रोजगार बुडाल्यामुळे त्यांची उपासमार होत आहे। नेमकी हीच बाब लक्षात घेऊन वाशिम येथील चर्मकार ऐक्य परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवी लॉयन्स वसंतराव धाडवे यांच्या सो उत्पन्नातून 25 गटई कामगारांना आज 5 मे रोजी जिल्हाधिकारी डॉ षण्मुगराजन एस आणि जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या हस्ते भरीव आर्थिक मदतीचे वितरण करण्यात आले। यावेळी लॉयन्स धाडवे यांच्यासह देवानंद राजगुरू, जे एस आंबटपुरे यांची उपस्थिती होती। दरम्यान कोरोना मार्गदर्शक नियमांचे पालन करून उर्वरित गटई कामगारांना घरपोच मदत देण्यात आली। मागील वर्षी सुद्धा लॉयन्स वसंतराव धाडवे यांच्या वतीने वाशिम व वारा जहागीर येथील 57 गोरगरीब कुटुंब व गटई कामगारांना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य व भाजीपाला किटचे वाटप करण्यात आले होते। सोबतच कोरोनापासून सुरक्षेसाठी पोलीस बांधवांना देखील फेस शील्डचे वाटप श्री धाडवे यांनी केले होते। पाहत रहा वत्स गुलमलायू, आपली संस्कृती आपला वसा। पाहत रहा वत्स गुलमलायू, आपली संस्कृती आपला वसा। मी ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचं काहीतरी देणं घेणं आहे म्हणून सामाजिक बांधिलकी ठेवून आज मी माझ्या समाजातील जे रस्त्यावर बसून बिचारे गटे काम करतात, बूट चप्पल, लोकांची तुटलेली चप्पल बूट पॉलिश करतात, अशा लोकांवर आज उपास मारायची या लॉकडाऊन पिरियडमध्ये वेळ आलेली आहे। आणि म्हणून मी ठरलं की मला मी कुठल्या पदावर नाही, लाभाचं पद मला कुठलं नसल्यामुळे, परंतु एक रंजला गांधल्यामध्ये देव पाहण्याचं काम करत असल्यामुळे मला जाणीव झाली की आपण या लोकांना मदत केली पाहिजे। म्हणून आज मी या गटई कामगारांना मान्य जिल्हाधिकारी आणि मान्य पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते आज या गटे कामगारांना मी आर्थिक मदत केलेली आहे। आणि एक तुटपुंजी मदत झाली, परंतु त्या या मदतीनं त्यांचं पूर्ण काही भागवल्या जाणार नाही। परंतु माझी या प्रसंगी शासनालासुद्धा नम्र विनंती की शासनाने लॉकडाऊन लावण्यापूर्वी एक पॅकेज जाहीर केलं, परंतु त्यामध्ये हे आमची चर्मकार समाजाची विशेषतः मी असं म्हणेन की 12 बलुतेदार जे आहेत, आकडापकड 12 जाती, या जातींनासुद्धा त्याच्यामध्ये समाज घेऊन त्याच्यामध्ये नावी समाज असेल, आमचा चर्मकार समाज असेल आणि इतर काही ज्या जाती आहेत, तर या लोकांनासुद्धा त्यामध्ये मदत शासनाने करावी। आता सांगायचं झालं तर शासनाने एक नोंदणी झालेल्या म्हणजे बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना 1500 रुपयाची आर्थिक मदत केली, मी त्याबद्दल शासनाला धन्य देतो। परंतु हे जी खरोखर आज या लोकांवर उपासमारीची वेळ आली, या लोकांनासुद्धा त्यामध्ये सामावून करून शासनाने पुन्हा लवकरच या बाबतीत निर्णय घ्यावा आणि या लोकांनासुद्धा मदत करावी असं मला मनोमन वाटते।